पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? अहमक विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरवर अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, वळसे पाटलांची माहिती. ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी. पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालाचं उदाहरण. विधानसभेच्या निकालावर बोलताना शरद पवारांचं हे वक्तव्य. विरोधकांचा विजय झाला की ईव्हीएमला दोष दिला जात नाही. ईव्हीएम मध्ये दोष नाही, कोर्टानेही सांगितलंय. विधानसभेतील पराभवानंतर विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. तर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत फडणवीसांना वाढता पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटलांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर. सीएम म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती. अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची इच्छा, तर मी चौथ्यांदा जिंकलो, मला मंत्री करा. नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांच्या बैठकीत सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेचं सूचक उत्तर. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड. आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड, तर सुनील प्रभूंची पुन्हा प्रतोदपदी निवड. मराठवाड्यातून बबनराव लोणीकरांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. काल लोणीकरांनी फडणवीसांची भेट घेतली. लोणीकर 2014 साली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पाणी पुरवठा मंत्री होते. पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष. चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री, तर राहुल कुल, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, विजय शिवतारे यांच्या नावाची चर्चा. नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपदांची अपेक्षा. मागील 5 वर्षात जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोलापूर करणाराच. भाजपच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. भाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. महायुतीच्या विजयासंदर्भात अजित पवारांना दिल्या शुभेच्छा. प्रीती संगम इथं रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट, तर काकांचं दर्शन घे म्हणा. ठाण्यात थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, अजितदादांचं मिश्किल वक्तव्य. नागपुरात अनिल देशमुख यांच्या घरासमोर पवार गटाला डिवचणारे होर्डिंग्स. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार. अजित पवार, अजितदादा गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडून होर्डिंग्स. देवाभाऊ भावी मुख्यमंत्री. नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी. धरमपेठ परिसरातच फडणवीसांचं हे निवासस्थान आहे. हिंगोली शहरामध्ये संतोष बांगरेंचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले. बांगरांच्या समर्थकांनी लावले मंत्रीपदाचे बॅनर. रत्नागिरी शहरात ठाकरे गटाच्या शाखेसमोर राणे समर्थकांकडून बॅनरबाजी. हिंदुत्वाचे शिलेदार अशा आशयाचे बॅनर. राणा जगजितसिंह पाटलांना मंत्रिपद देण्याची तुळजापुरातील शिवसैनिकांची मागणी. भाविक पालकमंत्रीपदाचे पाटलांचे तुळजापुरात लागले बॅनर. नंदुरबारमध्ये राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. राजेश पाडवींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपेंच्या अटीतटीच्या लढतीत पराभव. टोपेंकडून समाज माध्यमांवर सुरेश भट यांची कविता पोस्ट. कवितेतून टोपेंच्या भावना व्यक्त. मध्य नागपूर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी भाजपचे विजयी उमेदवार प्रवीण दटकेंची घेतली गळाभेट. पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत बंटी शेळकेंकडून दटकेंचं अभिनंदन. नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 11 मतदारसंघात वंचित बसपाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त. तर मतदारांनी वंचित बसपावर पुन्हा एकदा अविश्वास दाखवला. सोलापूरच्या वाड्यात अजितदादा गटाच्या मिनल साठेंसह 10 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये वंचितच्या राहुल चव्हाण यांचा समावेश. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उपचार झालेल्या रुग्णांनी घेतलं सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्याकडून बाप्पाला साकडं. देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा. भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकलेंची प्रतिक्रिया. रणजितसिंह मोहिते पाटलांनी विरोधात काम केलं. मोहिते पाटलांना थारा न देण्याची तिन्ही नेत्यांना विनंती केली. राम सातपुतेंची प्रतिक्रिया.
माझ्याविरोधात पवार कुटुंबामध्ये करार, निकाल कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नव्हता, राम शिंदे यांची टीका. तर निवडणूक आयोगावरही राम शिंदेकडून शंका व्यक्त. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा रेवंत रेड्डींनी मागवला अहवाल, पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, खासदार रवींद्र चव्हाणांची माहिती. पुण्याच्या मुळशीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा. संग्राम तोपटेंच्या पराभवानंतर मातेरेंनी राजीनामा दिला, जिल्हाध्यक्षांकडे हा राजीनामा सोपवला. शरद पवार, अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, प्रीती संगम येथे रोहित पवारांकडूनही स्मृतीस्थळाचं दर्शन. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रीती संगम येथे नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि हसन मुश्रीफ यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन. पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? अहमक विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज.